केंद्र सरकारने कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी आक्रमक झाले असून कांद्याचा बेमुदत लिलाव बंदचा आजचा तिसरा दिवस आहे. सरकारच्या याच निर्णयाच्या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं नाशिकच्या शिंदे टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलंय. केंद्र सरकारने निर्यात शुल्क मागे घेऊन कांद्याला किमान 4,000 रुपयाचा हमीभाव मिळवून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं केली आहे. शिंदे टोल नाक्यावर आंदोलन करत असताना या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला, यामुळे नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. कांद्याला चांगला हमीभाव द्यावा, त्याचप्रकारे शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं, टोमॅटो आयात बंद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी रस्त्यावर कांदा ओतून आपला निषेध व्यक्त केलाय. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी दिली आहे. या मागण्यांचं निवेदन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांना देण्यात आलंय. एकीकडे बेमोसमी पावसाने आणि आता दुष्काळाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं असताना आपण जर बघत असाल, कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये कांद्याला चांगल्या प्रकारे, त्याच्या आधी टोमॅटोला चांगल्या प्रकारे भाव मिळाला होता, परंतु टोमॅटो मोठ्या प्रमाणात ह्या ज्या भांडवलदारची सरकार आहे याने आयात केलेला आहे, त्यामुळे टोमॅटोचा भाव पडलेला आहे. आज एकीकडे बघत असाल तर कांद्याला देखील अशाच प्रमाणे कुठेतरी चुकीचे दिवस शेतकऱ्यांना येत असताना मध्येच केंद्र सरकारने निर्यात मूल्य, डायरेक्ट निर्यात मूल्यावर जो कर आकारला तो 40% आकारला आहे, आणि जे नाफेड 2410 रुपयात शेतकऱ्याचा कांदा खरेदी करणार आहे हे तुटपुंज आहे. कारण याच्या काही 8 दिवस आधीच शेतकऱ्यांचा माल 3,500 ते 3,200 आसपास हा कांदा खरेदी केला गेला आहे. एकीकडे हे सरकार लाखो रुपयाच्या सरकार आपल्या दारी म्हणत आहे आणि शेतकऱ्यांचा दुनिया दुनियादारी असं अशी परिस्थिती करून टाकली. म्हणून आमची मागणी आहे की शेतकऱ्यांचा कांद्याला MSP मिळायला हवा, हमी भाव मिळायला हवा, आणि की 40% त्यांनी जो एक्सपोर्ट ड्युटी लावलेली आहे ही त्वरित मागे घ्यायला हवी. नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त करायला हवा. शेतकऱ्यांवर असणारा तो विजेचं जे बिल थकलेलं आहे, जे वारंवार त्यांनी व्याजावर व्याज लावलेलं आहे, वीज बिल माफ झालं पाहिजे, ही आमची मागणी. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.